केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितिन गडकरी को मिली धमकी और फिरौती की मांग इस मामले के मास्टरमाइंड आतंकी बशरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशा के पुलिस हिरासत की अवधि आज खत्म हो रही है ऐसे में नागपुर पुलिस ने अफसर पाशा को कोर्ट में पेश किया जहां न्यायालय ने आरोपी को 24 जुलाई तक पुलिस हिरासत में भेज दिया है गौरतलब है कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को लगातार दो बार फिरौती मांगने वाले फोन आए दोनों फोन कॉल नितिन गडकरी के नागपुर स्थित जनसंपर्क कार्यालय में किए गए थे दो महीनों के दौरान आए इन धमकी भरे फोन कॉल्स के मामले में नागपुर पुलिस ने भिन्न केस दर्ज किए जशेश कांता और पुजारी से पुलिस ने पूछताछ में इस मामले के मास्टरमाइंड आतंकी बशरुद्दीन नूर मोहम्मद उर्फ अफसर पाशा का नाम सामने आया था पिछले हफ्ते नागपुर सिटी पुलिस की एक टीम ने दूसरी धमकी के मामले में अफसर पाशा को बेलगाम जेल से गिरफ्तार किया था कोर्ट ने अफसर पाशा को उन्नीस जुलाई तक पुलिस हिरासत में भेजा था आज उसकी पुलिस हिरासत खत्म हो रही है जिसके चलते पुलिस ने अफसर पाशा को कोर्ट में पेश किया कोर्ट द्वारा अफसर पाशा को जेल भेजने आदेश के बाद नागपुर पुलिस ने पहले मामले में उसे गिरफ्तार कर अफसर पाशा को चौबीस जुलाई तक हिरासत में भेज दिया है सदर प्रकरण पोलिसांनी अफसर पाशा उर्फ बशीरुद्दीन नूर अहमद याला आज हजर केलं आणि क्राईम नंबर अठ्याहत्तर अब्लिक तेवीसमध्ये त्यांनी एम सी आर आणला सदर प्रकरणात एम सी आर मंजूर केलेला आहे परंतु इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी आणखी एका गुन्ह्यामध्ये त्यांना अरेस्ट करण्याबद्दल कोर्टासमोर अर्ज केला सदरचा गुन्हा चौदा अब्लिक दोन हजार तेवीस होता पी एस दंतुलीला रजिस्टर्ड झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये त्यांनी पाशा उर्फ बशीरुद्दीनची कस्टडी मागितली कस्टडी मागून न्यायालयासमोरच कस्टडी न्यायालयानं मंजूर केलेली आहे त्याला इथूनच क्राईम नंबर चौदा अब्लिक तेवीसमध्ये पोलिसांच्या ताब्यात दिल्या जाईल आणि आजच त्यामध्ये त्यांनी पी सी आरसुद्धा मागितला त्यांनी सहा दिवसाचा पी आर मागितलेला होता त्यामध्ये माननीय न्यायालयानं चोवीस सातपर्यंत पी सी आर मंजूर केलेला आहे त्यामध्ये प्रत्येक पॉईंट रेज केलेला आहे ज्यामध्ये सेवंटी एटमध्ये जो पॉईंट त्यांनी रेज केला होता तो चौदा पब्लिक तेवीसमध्ये सुद्धा रेज केलेला आहे यामध्ये प्रत्येक बारा पॉईंटवर त्यांनी पी सी आर मागितलेला आहे एकतर त्यांनी कोणाकोणासोबत यांचे संबंध आहेत पाशाचे त्या संदर्भात पी सी आर मागितला दुसरा पॉईंट त्यांनी असं केलं की दोन हजार सहापासून पाशा कारागृहात आहे त्यांनी दोन गुन्हे केलेले आहेत तसेच यापेक्षा आणखी गुन्हे केलेले आहे का याबद्दल पण त्याचा तपास करणे आहे त्यानंतर माननीय गडकरी साहेबांनासुद्धा यांनी फोन करून खंडणीची मागणी केलेली आहे जयेश पुजारीने याचे नाव सांगितलेलं आहे त्याचासुद्धा तपास यांना करायचा आहे त्यानंतर आरोपी या आधी अनलॉफुल ॲक्टिव्हिटीचा पण गुन्हेगार होता बॉम्ब ब्लास्टमध्ये त्याला सजा झालेली आहे तशा प्रकारचं काही केलं काय ते सुद्धा त्याला सांगायचं आहे याच्यामध्ये सदर प्रकरणामध्ये आणखी किती आरोपी आहे त्याच्यासोबत याला कोणी मदत केली काय याबद्दलसुद्धा आम्हाला याच्या विचारपूस करायची आहे सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोणकोण सहभाग आहे त्याचासुद्धा तपास यांना करण्याचा आहे आणखी त्यांनी दोन पॉईंट रेज केले दाऊद गँगशी काही संबंध आहे का यांचा लष्कर ए तोयबाशी काही संबंध आहे का अशा प्रकारचे यांनी काही पॉईंट्स उपस्थित केलेले आहेत त्या संबंधाने माननीय न्यायालयाने चोवीस तारखेपर्यंत यांचा पी सी आर दिलेला आहे आणि पुढील तारीख चोवीस सात आहे एम सी आर क्राईम नंबर अठ्ठ्याहत्तर अब्लिक तेवीसमध्ये एम सी आर झालेला आहे आणि आता त्याला कस्टडीमध्ये घेतलेलं आहे क्राईम नंबर चौदा अब्लिक तेवीस पी एस धंतोलीमध्ये आरोपीनं आमच्या आशिलांनी सांगितलं सर माझं या संबंधात काहीच घेणे देणे नाही माझा कुठेही संबंध आलेला नाही याच्यामध्ये मला उगीच याच्यामध्ये गोव गोवण्यात आलेलं आहे परंतु यामध्ये तपास होणे आवश्यक आहे त्यादृष्टीने आम्हीसुद्धा इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला मदत करत आहोत आणि तपास व्हायला पाहिजे जे काही सत्य आहे ते उघड समोर आलं पाहिजे या मताचा मी आहे यामध्ये मी मी पण स्वतः सांगितलं की पूर्णपणे सहयोग करो अगर सहयोग करेंगे तो अच्छा रहेगा आपका आपण एमसीआर जल्दी चार्जशीट आयंगी आपण लढेंगेट एव्हर राईट रॉंग कॅ मेरिट पे डिसाइड कर कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज केनीष टेंबरे बीसीएन न्यूज नागपूर